आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी कलर्स मराठीची मालिका जीव झाला एडापिसा मध्ये सिद्धी सोनलला विचारते की तुझा भाऊ खरच तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. तेव्हा सोनल तिला सांगते की माझा दादा एकदा प्रॉमिस केलं तर ते प्रॉमिस कधीच तोडत नाही आणि मी त्याच्याकडे जे काही मागेल तो मला नक्की देईन. त्यावर सिद्धी सोनलला प्रॉमिस करते की काहीही झालं तरी मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, भलेही मला सर्वांच्या विरोधात जावं लागलं तरी चालेल. या मालिकेच्या मागील भागामध्ये म्हणजेच 1 नोव्हेंबरच्या भागामध्ये आपण पाहिलं की भाऊबीजेचा सण उत्साहात लष्करी कुटुंबात साजरा होत आहे. मंगल दिवाळी निमित्त स्पेशल गाणं गाऊन विलास काकाला भाऊबीज करते. त्यानंतर सोनल देखील शिवा बंट्या बबल्या यांना ओवाळते आणि त्या दरम्यान जेव्हा शिवा सोनलला गिफ्ट द्यायला जातो तेव्हा सोनल म्हणते, दादा मला गिफ्ट नको, मी वेळ आल्यावर तुझ्याकडे जे मागायचं ते मागेन. या भागामध्ये आपण पाहिलं की सिद्धीचा भाऊ सागर भाऊबीजे निमित्त तिच्या घरी येतो. सिद्धी त्याला ओवाळते तेव्हा सागर तिला खूप सारे पैसे देतो आणि म्हणतो की मला वेळे अभावी तुला काही गिफ्ट आणता आलं नाही, तुला हवं ते घे. त्यानंतर सिद्धी त्याला रिटर्न गिफ्ट म्हणून एक हाताने बनवलेलं ग्रीटिंग देते आणि म्हणते, आपल्याला बाबांनी सवय लावली होती की दिवाळी निमित्त एकमेकांना स्वतः तयार केलेलं ग्रीटिंग द्यायचं. त्यावर सागर सिद्धीला म्हणतो की निदान दिवाळीच्या दिवशी तरी मला चुकीचं ठरवण्याचा तू प्रयत्न करू नको. त्यानंतर सिद्धी देखील म्हणते की तू मला चुकीचं समजत आहे, आजच्या दिवशी तरी आपण नको भांडूया, असं म्हणून सागर निघून जातो. याच दरम्यान किरण गुरुजी त्यांच्या घरून पुन्हा येतात. सोनल साठी त्यांच्या आईनं तयार केलेला फराळ घेऊन येतात. तो फराळ खाऊन सोनल खूप खुश होते. तितक्यात शिवा तिथे येतो आणि त्याला पाहताच या दोघांचे चेहरे पडतात. शिवा म्हणतो, तुमचे चेहरे का पडलेले आहेत? तेव्हा किरण गुरुजी त्याला स्पष्ट सांगतात की इथे आज आम्ही शिकवणी घेत नाही आहोत आणि आमच्या आसपास ना तर जलवा आहे ना सिद्धी, तुम्हाला बघून आम्हाला भीती वाटली. त्यानंतर शिवा त्यांना हॅपी दिवाळी करतो आणि तिथून निघून जातो. शेवटी किरण गुरुजी सोनलला म्हणतात, कितीही झालं तरी तुझा भाऊ हा राक्षस आहे. ते ऐकून सोनलला राग येतो, मात्र ती किरण गुरुजींना चिडवायला लागते. जीव झाला एडापिसा या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.